आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. 1 मार्च पर्यंत पशूंचं इअर टॅगिंग करणं बंधनकारक. इअर टॅगिंग केलेल्या पशूंची खरेदी विक्री आता करता येणार. माघी यात्रेदरम्यान विठ्ठला चरणी 3 कोटींचं भरभरून दान. गतवर्षीच्या तुलनेत मंदिर समितीला 23 लाख रुपयांचं अधिक देणगी स्वरूपात उत्पन्न. सांगलीत खानापूर आटपाडीच्या पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. 700 मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण. जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची माहिती. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू. वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या. नाशिकमधील आंदोलक शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत. मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर जेल भरो आंदोलन करू. आंदोलक शेतकऱ्यांचा राज्य सरकारला इशारा. वीजबिल थकवण्यात परभणी जिल्हा टॉपवर. 2,14,000 ग्राहकांकडे 388 कोटींची थकबाकी. महावितरणकडून जोरदार कारवाया. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई. पाणी नसल्यामुळे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर नामुष्की. चंद्रपूर महानगरपालिकेत 33 कोटींची थकबाकी. पालिकेकडून विविध पथकाचं गठन. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई होण्याची दाट शक्यता.